शिवसेनेला मिठी मारू शकतो तर मग भाजप का नाही? अजितदादांना बदनाम करण्यासाठी काहींचा कट आहे, प्रफुल्ल पटेल यांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी केल्यानंतर आज MET उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही लोकांकडून अजितदादांना बदनाम करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप केला। अजित पवारांमागे राष्ट्रवादीच्या 32 आमदारांनी समर्थन दिलेलं आहे। प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी बोलताना भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आमदारांनी 2019 घेतला होता असा दावा केला। ते म्हणाले की अजित पवारांमागे माझी ताकद आहे, मी हा निर्णय का घेतला हे योग्य वेळी सांगेन। अजितदादांना बदनाम करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला। शरद पवारांवर सर्वाधिक आरोप शिवसेनेने केलेले आहेत। शिवसेनेला मिठी मारू शकतो तर भाजप का नाही, असंही पटेल यांनी म्हटलं। प्रफुल्ल पटेल या मंचावर का आणि त्या मंचावर का असा प्रश्न उपस्थित केला जातोय, मात्र आज मी या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, त्याचे मी उत्तर योग्य वेळी देणार। भुजबळांनी दिलेला इशारा पुरेसा आहे, विस्तारामध्ये आम्ही नक्की चर्चा करणार आहोत। काही लोकांकडून अजितदादांना बदनाम करण्यासाठी कट रचला जात आहे, पण ते चुकीचं आहे, पटेल म्हणाले। महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार आणि भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही शरद पवार यांना विनंती केले होते, हे सर्वांना माहीत असल्याचंही ते म्हणाले। त्यामुळे नवीन अचानक पिल्लू सोडलं आहे असं अजिबात गैरसमज करू नये। दादांनी विश्वासघात केला असता तर दादांना पदे देण्यात का आली? दादांवर आमदारांनी विश्वास दाखवला आहे, ते सन्मानाला पात्र आहेत। प्रफुल्ल पटेल सौम्य आहेत म्हणून कमी बोलतो, मलाही एक दिवस पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे, त्यामुळे पुस्तक लिहिल्यानंतर राज्यासह देशाला कळेल, ते मला आज सांगायची गरज नाही। टाळ्या वाजवून हात वर करून आदरणीय अजितदादा पवार आमचे नेते यांचा आपण स्वागत केलं आहे आणि त्यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज जिथे आपण आहोत यापुढे हिमालयाच्या शिखरापर्यंत घेऊन जावा, नेतृत्व प्रदान करावा, अशी माझ्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि माझा त्यांच्या मागे पाठिंबा आहे, माझी ताकद उभी आहे, ही मी आपल्या सर्वांच्या देखी मी इथे जाहीर करू इच्छितो। मित्रांनो, प्रफुल्ल पटेल या मंचावर का आणि त्या मंचावर का नाही, हा सर्वात मोठा प्रश्न अख्खा देश शोधत आहे, महाराष्ट्र शोधत आहे, आणि याचा उत्तर मी आज तक तुम्हाला देणार नाही। याची योग्य वेळ येऊ द्या, तेव्हा मी आणखीन म्हणजे विस्तार मध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टीचा जे खुलासा आवश्यक आहे ते मी करणार आहे। भुजबळ साहेबांनी आपल्याला संकेत दिला, इशारा काफी है, आणि त्या इशारा धनंजय भाऊंनी सांगितलं, सुनील तटकरेंनी सांगितलं, त्याच्या म्हणजे विस्तार मध्ये कधी ना कधी आपण चर्चा आपण नक्कीच करणार, आपल्या सर्वांना बाकीची माहिती सुद्धा मिळणार। पण एवढंच मी आपल्या सर्वांना म्हणजे सांगू इच्छितो की काय दादाच्या म्हणजे दादाला काही लोक बदनाम करण्याचा जे एक कट रचत आहे हे किती चुकीचं आहे, जे आरोप करत आहे त्यांना सुद्धा माहीत आहे। मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आणि महत्वाची बाब आहे, मी मीडियामध्ये सांगून झालेला आहे म्हणून आज तुमच्या सगळ्यांना मी देखील जाहीरपणे सांगू इच्छितो। 2022 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचा सरकार कोसळणार होता हे नक्की झाला होता, एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सूरत गुवाहाटी गोव्याच्या पर्यटनाला होते, त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभा मध्ये विधान परिषद मध्ये असलेले आणि मंत्रिमंडळामध्ये काम करणारे एकूण एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि मंत्रींनी आदरणीय पवारसाहेबांच्याकडे जाऊन सांगितलं, विनंती केली कि आम्हाला या सरकारमध्ये भाजपा बरोबर सामील करण्यासाठी आपण आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत, ही प्रत्येक आमदार जे इथे उपस्थित आहे त्यांना माहीत आहे। बोलले होते की नाही तुम्ही लोक? साहेबांना विनंती जाऊन केली होती की नाही? आणि म्हणून मित्रांनो, ही काय आज अचानक काय नवीन बॉम्ब स्फोट झाला आहे
अचानक दादांनी काही नवीन पिल्लू सोडला आहे असा अजिबात कोणी अशी गैरसमज करता कामा नये।